जगाच्या पाठीवर असा एक देश आहे जो अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे आणि मोठ्या प्रमाणात कृषी मालाची निर्यात देखील करत असतो. युरोपचं तर ते हरितगृह म्हणून ओळखलं जातं. आपण बोलतोय इस्रायल या देशाबद्दल. इस्रायल हा असा देश आहे जिथे शेती ही नुसती शेती नसून शेती तंत्रज्ञान बनली आहे. जर आपण नागपूरच्या संत्र्यांचा विचार केला तर नागपूरची संत्री जर इस्रायल पद्धतीने जर आपल्याला पिकवायची असेल तर काय करायचं जाणून घ्यायचंय. जाणून घेऊया आमच्या या स्पेशल स्टोरीमध्ये. संत्रा सगळ्यांना हवंहवसं वाटणारं फळ. आंबट गोड चवीची नागपुरी संत्री जगप्रसिद्ध झाली ती चवीच्या वेगळेपणामुळे. विदर्भाचं कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर, काटोल, नरखेड, वरुड, मुर्शी या भागाची संत्री साऱ्या जगातील लोकांना मुहिनी घालतात. पण या वैदर्भीय संत्र्याच्या निर्यातीत म्हणावी तशी प्रगती आजही दिसत नाही हे दुर्दैवच. यासाठी गरज आहे ती विदर्भातील संत्रा उत्पादकांनी अत्याधुनिक होण्याची. विदर्भाप्रमाणे ज्या ज्या देशांची संत्री प्रसिद्ध आहे त्यापैकी एक देश म्हणजे इस्रायल. सुमारे 22,145 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असलेला देश म्हणजे इस्रायल. विदर्भाच्या अर्ध्यापेक्षा कमी क्षेत्रफळाचा हा देश. बहुतांशी वाळवंटी आणि कोरडा प्रदेश. भारताच्या तुलनेत पावसाचं प्रमाण केवळ 60% इतकं कमी असूनही आज संपूर्ण युरोप, फ्रान्ससह अनेक देशांना मोठ्या प्रमाणावर निर्यात करणाऱ्या इस्रायलनं नवं अत्याधुनिक तंत्र विकसित करून आपलं नावलौकिक केलंय. इस्रायलच्या धर्तीवर वैदर्भीय शेतकऱ्यांनी एका उद्योगाप्रमाणे संत्रा शेती विकसित केली आणि आपलं एकरी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केला तर नक्कीच इथल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची भरभराट होऊ शकते. संत्रा उत्पादनात दोन महत्वाचे बहर, मृग बहार आणि आंबिया बहार. विदर्भात उन्हाळ्यात तापमान 45 डिग्रीवर जातं तेव्हा ओलिताच्या पाळ्या वाढवणं, ठिबक संच अधिक काळ चालवणं आणि बागेत उष्ण वारे शिरू नये यासाठी कुंपणं आदी काळजी घ्याव्या लागतात. तेव्हा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये संत्रा तयार होतो. संत्रा पिकात महत्वाची असतात ती संत्र्याची कलमं किंवा रोपं. जातीवंत दर्जेदार कलमं रोपं लावल्यापासून संत्र्याच्या झाडाला फळं यायला साधारण 5 वर्ष तरी लागतात. संत्र्याची रोपं कलमं ही जंबोरी अर्थात इडलिंबूच्या रूट स्टॉकवर बांधतात. आंबिया बहारावेळी प्रतिझाड 500 ग्रॅम नत्र, 500 ग्रॅम स्पुरद आणि 500 ग्रॅम पोटॅश जानेवारीत पाणी देताना द्यावं. उरलेली दुसरी अर्धी मात्रा 1.5 महिन्यांनी द्यावी म्हणजे 1 किलो युरिया एका झाडाला 2 वेळी द्यावं. अमरावतीत विशेषतः मोर्शी वरुड भागातील जमिनीत झिंक, फेरस आणि बोरॉन यांची कमतरता आहे. त्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून आणि फवारणीतून देतात. प्रतिझाड 200 ग्रॅम झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट वेगवेगळं द्यावं. संत्रा पिकावर मुख्यत्वे सायट्रसिला, लिफ मायनर आणि माइट यासारखे 3 रोग येतात. वास्तविक रोग आल्यानंतर औषधं मारण्यात अर्थ नाही तर रोग होऊच नये म्हणून अगोदरच काळजी घेणं गरजेचं असतं. यासोबतच संत्रा उत्पादकांनी लक्षात ठेवण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे संत्र्याचं झाड 6 ते 7 वर्षांचं झालं असेल तर त्यावर मोजून 500 ते 800 नग पर्यंतच फळधरणी करावी असं तज्ज्ञ सांगतात. पण शेतकऱ्यांना मोह आवरत नाही आणि जास्त फळाच्या लालसेपोटी 1000 वर फळे धरून नुकसान पदरी पाडून घेतात. प्रत्येक झाडाला किती अन्नद्रव्य लागतं याचं प्रमाण ठराविक आहे. त्यापेक्षा कमी अधिक दिलं तर लिंबाच्या आकाराची फळं येतात. परिणाम भाव न मिळाल्यानं शेतकऱ्याला नुकसान होतं. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून संत्रा पिकाची काळजी घेतली तर नक्कीच शेतकरी हे अधिकाधिक उत्पन्न घेऊन संपन्न होऊ शकतील. यासोबतच इस्रायलप्रमाणे नागपूरची संत्री सुदूर पोचवून मालाची अधिक उपयुक्तता साधली तर भाव चांगला मिळून शेतकऱ्याची भरभराट होऊ शकते. निर्मिती पश्चात तंत्र विकसित करून प्रिझर्वेशन आणि बॉटलिंग आदी गोष्टी करून शेतकरी उद्योजक झाला तर विदर्भाची संत्री संपूर्ण जगात अधिक नावलौकिक मिळवतील यात शंकाच नाही.